तिचे लोक प्रवासात आहेत आणि ते पोचतील. आणि समर नखात्यांचं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी ते पोचले तर या चित्रपट कार्यशाळेसाठी त्यांचा दिवस निश्चितच कारणी लागणार आहे. मी सुरुवातीलाच मान्यवरांचं स्वागत करतो या कार्यशाळेसाठी. समर नखाते आवर्जून पुढ्याहून आलेत. चौण प्रतिष्ठानचे सरचिटणीस आदरणीय शरद काळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी समर नखाते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. या कार्यशाळेचं निमित्त आहे कारण 19 ते 25 जानेवारीला होणारा यशवंत आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव. त्याचे सगळे कर्ते धर्ते डॉक्टर जब्बार पटेल इथे आहेत आणि यावर्षी या महोत्सवाच्या मदतीसाठी त्यांनी आवर्जून नितीन वैद्य यांना निमंत्रित केलेलं आहे. मी पालंडे सरांना विनंती करतो की त्यांनी नितीन वैद्य यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. वर्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईमध्ये करत आहे आणि त्यानिमित्ताने विविध उपक्रम या जानेवारी महिन्यामध्ये आपण घेत असतो. त्यातला हा पहिला उपक्रम आहे आणि गेले अनेक वर्ष या महोत्सवासाठी महेंद्र तेरे देसाई नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या लोकांना त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. आमच्या या महोत्सवासाठी आणि प्रतिष्ठानच्या इतरही उपक्रमात वर्षभर महेंद्र तेरे देसाई यांचा आम्हाला खूप मोलाची मदत असते आणि या यशवंत चित्रपट महोत्सवासाठी तर ते जवळजवळ 2-3 महिने आमच्या इथे तळ ठोकून असतात. मी त्यांना विनंती करतो की या महोत्सवाविषयी आणि याच्या कार्यशाळेविषयी त्यांनी बोलावं. महेंद्र तेरे देसाई. हाय फ्रेंड्स, आय एम अ चीफ कोऑर्डिनेटर ऑफ YIFF. आय वेलकम यू ऑल फॉर दिस फिल्म अप्रिसिएशन वर्कशॉप बाय समर नखाते सर. ॲक्च्युली दिस इज अन ओकेजन क्रिएटेड टू हॅव अ डायलॉग विथ यू ऑल सिनेमा लव्हर्स. नाव इट इज वी सॅशिएट आवर ॲपिटाईट फॉर गुड सिनेमा बाय वॉचिंग इट ऑन our laptops or mobiles. But magic can only be, the cinema magic can only be experienced on the big screen. Normally cinema apan ata alli ase bagayla lagelo ta cinema hi goshta ashi ki tumhi ase bagayla pahije. Yashwantrao Chavan Pratishthan and Pune Film Foundation with the help of Maharashtra government has created an opportunity for you to watch the best and the latest of world cinema and Indian cinema on the big screen. YIFF, Yashwant International Film Festival, is being organized for last 7 years at Chavan Center, Nariman Point by Yashwantrao Chavan Pratishthan. This year it's 8th edition of YIFF. What does YIFF comprise of? You will get to watch latest and the best of the world cinema here. You will be also watching Asian, Indian and Marathi cinema in YIFF. There are various sections. Tithe overall 3 venues hai, 3 screens hai. And we will be showing 59 films in world cinema, 6 films in country focus, this year it is Italy, 5 films in kaleidoscope section. ज्या फिल्म्स तुम्ही गेल्या काही वर्षातल्या मिस केल्या असतील, इकडे खूप फेस्टिवल गोअर्स आहेत, तर या सेक्शनमध्ये त्यातल्या काही निवडक चांगल्या 5 सिनेमे आम्ही परत दाखवणार आहोत. त्याच्यानंतर 5 फिल्म्स इंडियन फिल्म्स आणि 5 बेस्ट अँड द लेटेस्ट ऑफ मराठी सिनेमा. इन ऑल यू विल बी वॉचिंग 80 फुल लेंथ फीचर फिल्म्स. अँड वन मोर थिंग, जे शॉर्ट फिल्म्स कॉम्पिटिशन भरली जाते त्यातल्या निवडक 30 ते 40 फिल्म्स आम्ही इथे दाखवणार आहोत. त्यातल्या काही लाईव्ह ॲक्शन असणार आहेत,
तर काही ॲनिमेटेड असणार आहे. YFF will also be fulfilling your eagerness to know about various facets of cinema and its making, in which you will be attending Smita Patel Memorial Lecture. This lecture is most awaited and attended event of YFF for last 2 years. In the inaugural year, this lecture was rendered by legendary filmmaker Mr. Mahesh Bhatt. Next year, it was followed by young and equally dynamic filmmaker Mr. Ashutosh Govarikar, wherein they shared their experience and philosophy in filmmaking. Our endeavor would be to arrange eminent personalities for this lecture, which would unfold various facets of filmmaking and cinema as a whole. This year, you would be interacting with the most prolific actor in Indian cinema, who will talk to you on what cinema is as a media to him and what it is you mean by acting in cinema. The other most interesting and most attended event of YFF is the masterclass. As a part of masterclass, YFF invites the technical personalities in filmmaking. They would, by giving examples and demonstrations, display the various facets of technical sides in filmmaking. Last year, delegates were well educated and entertained by the Chile music composer Mr. Jorge Arigada in his workshop on sound and music. This year, you will be introduced to the world of camera and visuals by the most well-known lab of India. You would also be moving around the most educating exhibitions held at the venue in the period of festival. National Film Archives would exhibit their treasure of cinema pics. Prasad Lab of India would be having the display of latest technology in camera and its accessories. Keeping in view our social commitment, we would also be having exhibitions by MTDC and Forest Department. Every year, YFF felicitates a legendary figure for their contribution in Indian cinema. YFF opens with this event, and the best of the film is shown on the opening day. This year, it is on 19th of January. My appeal to you all attending this workshop, not to miss the opportunity of attending this festival of films and events relating to the films. I would also suggest you to spread the word and tell your friends who are also cinema lovers to accompany you to attend YIFF. You can enroll your name by filling the delegate forms and paying only Rs. 200 as a catalog fee for entire 7 days of festival. पूर्ण फेस्टिवलची डेलिगेट फीज म्हणजे रादर कॅटलॉग फी आहे फक्त 200 रुपये. इथे बाहेर तुम्हाला लंच ब्रेकला तुम्हाला फॉर्म्स अवेलेबल असणार आहेत. तुम्ही फोटो आणले नसतील तरी काय हरकत नाही, तुम्ही फक्त फॉर्म भरा, फी भरा आणि तुम्ही तिथे येऊन तुमचं कार्ड कलेक्ट करा, तेव्हा तुम्हाला ते फोटो सकट मिळेल. सो फ्रेंड्स, मार्क युअर डेट्स विथ YIFF 19th to 25th of January 2018 at Chavan Center, Nariman Point. And for details and updates, you can visit yiffonline.com. yiffonline.com. Thanks and see you on 19th of January, Chavan Center, Nariman Point. Thank you. Mahindra डोंबिवली रिटर्न पूर्ण झाला आहे, मला वाटतं तो रिलीज व्हायचा आहे. आता संदीप कुलकर्णीलाच घेऊन त्यांनी केलेला आहे, तो येईल आणि त्या सगळं सांभाळून महिन्यातरी देसाई आम्हाला वेळ देत आहे. मनपूर्वक धन्यवाद. नितीन वैद्य इथे आपण सगळेजण ओळखतो. हे तुम्ही आता माध्यम क्षेत्रातला एक वेगळा माणूस म्हणून पाहता. आम्ही त्यांना तळवलकरांच्या महाराष्ट्र टाईम्सपासून पाहत आलेलो आहोत, दिल्ली वार्तापत्र त्यांची वाचत आलेलो आहोत. आणि मला वाटतं मी चुकत नसेल तर 99 साली 15 ऑगस्टला अल्फा मराठी पहिले जेव्हा सुरू झालं तेव्हा प्रिंट क्षेत्रातून या क्षेत्रात जाणारा पहिला माणूस नितीन वैद्य होता. आणि गेले 20 वर्ष जवळपास या क्षेत्रामध्ये, मग त्या क्षेत्रातले सगळे फॉर्म्स असतील त्यामध्ये त्यांनी मौलिक योगदान केले. नितीन वैद्य या सगळ्या चित्रपट महोत्सवासाठी आम्हासाठी सल्लागार म्हणून मदत करतात. मी त्यांना विनंती करतो की अशा महोत्सवांविषयी त्यांनी आपल्याशी बोलावं. नितीन वैद्य,
धन्यवाद. खरं तर समर नखाते सरांसमोर उभं राहून बोलणं हे थोडंसं दडपणच आलं मला, डॉक्टर जब्बार पटेल आणि नखाते सर. पण फेस्टिवलबद्दल आपण विचार करायला लागतो आणि अलीकडचे फेस्टिवल पाहिल्यानंतर मला मामीचा पहिला फेस्टिवल आठवतो जो सिनेमा इंडस्ट्री सरकारतर्फे जो फेस्टिवल होत होता इफी, त्याला सिनेमा जगताचं एक चा एक पर्याय म्हणून तो उभा गेला. आणि ज्याच्यात सुधीर नांदगावकर आणि सगळ्या मंडळींनी अमोल पालेकर यांनी इनिशिएटिव्ह घेतला होता आणि तो पहिला मामीचा फेस्टिवल झाला होता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्येच. आणि साधारण 90s अलीकडे झाला होता. आणि त्यावेळेला सर्व त्याची सूत्र ही लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिलेलं होतं जे आमिर खानने सादर केलं होतं. देवानंद वॉज इंट्रोड्यूस बाय आमिर खान आणि मला वाटतं त्याची स्क्रिप्ट अंबरीश मिश्रांनी दिलेली होती. तो सिनेमा उद्योगातल्या आणि सिनेमावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी आणि धुरणांनी असा मिळून घडवलेला असा हा फेस्टिवल होता. अलीकडेच मी पाहिलं मामी, त्याचं संपूर्ण जिओ मामी झालेलं आहे. आणि त्याच्यामधला जो काही म्हणजे स्केल वाढला पैसा आल्यामुळे आत्मा निघून गेला आणि तो कुठेतरी आत्मा शोधणं ही गरज आहे. आणि जेणेकरून उत्तम सिनेमे जगभरातून आणि आपल्याकडचे सुद्धा ती इथे येऊन दाखवणं आणि त्याच्याबरोबरच एक रसिकांची जाणीव आणखीन कशी प्रगल्भ होत राहील जेणेकरून हे माध्यम सकस आणि समृद्ध होत जाईल असा आवर्जून प्रयत्न हा आता यशवंत फिल्म करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज हे फिल्म ॲप्रिसिएशन वर्कशॉप इथे घेतलेलं आहे. आणि ही गरज आज खरं तर निर्माण झालेली आहे. म्हणजे खूप फेस्टिवल झाले, मध्यंतरी गोव्यात फिल्म फेस्टिवल झाला आणि माझा सिनेमा तिकडे होता त्यामुळे मी गेलो होतो. परंतु मला तिथे देखील तो जो सूर किंवा जो पहिल्या मामीमध्ये दिसला होता तो कुठेतरी हरवल्यासारखं वाटलं. आणि आपण म्हणजे आज तंत्रज्ञान वाढलेलं आहे, टेक्नॉलॉजी आले, पैसा वाढला आहे त्याच्यामध्ये येणारा आणि स्टोरी टेलिंगचा जो आत्मा आहे तो कुठेतरी एकीकडे हरवत चालल्यासारखं वाटतं असं देखील एक चित्र आहे. आणि तेवढं निराशाजनक आहे का तर तशी स्थिती नाही आहे. म्हणजे भारतभरातून चांगले नवीन तरुण मेकर्स आज इथे येताना दिसतात आणि त्यांचं एक स्ट्रगल फार वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मसान नावाचा सिनेमा पाहिला असेल आणि मसानला सुरुवातीला देर वॉज नो टेकर, वरुण गुरुवरनी सिनेमा लिहिला, स्टँडअप कॉमेडियन आणि त्यांनी तो लिहिला आणि एक वेगळ्याच पातळीवरती तो सिनेमा आपल्याला सगळ्यांना सादर झाला आणि एक वेगळं भेदक दृश्य चित्रण भारतीय समाजव्यवस्थेचं त्यातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि असे खूप मेकर्स आज मुंबईमध्ये, कारण मुंबई ही चित्रपटाची पंढरी आहे आणि त्यामुळे येऊन एक आपला स्ट्रगल करताना दिसत आहेत. स्टोरी टेलिंगसाठी त्यांच्या पद्धतीच्या गोष्टी सांगण्यासाठी त्यांचा संघर्ष चालला आहे. आणि अशा वेळेला सिनेमाचं एक कल्चर किंवा सिनेमाचा एक माहोल निर्माण होण्याची जी गरज आहे ती कुठेतरी आज व्हायला हवी. आणि म्हणजे कॉर्पोरेटायझेशनचं महत्त्व आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही, परंतु त्याचबरोबर हा जो फेस्टिवलचा जो आत्मा होता जो आज कुठेतरी जाहिरातींच्या आणि इव्हेंटच्या युगामध्ये हरवल्यासारखा असा झाला आहे तो सूर पकडण्याची आज खरं तर गरज आहे. आणि त्यातून चांगले रसिक, चांगला सिनेमा कसा बघावा, चांगला सिनेमा काय आणि तो कशा पद्धतीने त्याचं रसग्रहण करावं याची एक जाणीव जागृती निर्माण करणं, त्याचबरोबर नवीन जे स्टोरी टेलर्स किंवा मेकर्स येत आहेत त्यांच्यासाठी एक व्यासपीठ कशा पद्धतीने तयार होईल आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने सहाय्यभूत आपण होऊ शकू
ह्या सगळ्याचा एक माहोल तयार होण्याची गरज आहे आणि आज कुठेतरी तो माहोल या कॉर्पोरेटायझेशनच्या मध्ये हरवल्यासारखा असं वाटतोय. म्हणजे एकीकडे आज आपण म्हणतो की चित्रपटाला मराठी चित्रपटाला फार चांगले दिवस आले, पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे. म्हणजे या वर्षी जवळ 100 सिनेमे रिलीज झाले मराठीमध्ये, फक्त 4 चालले. आणि याला कारणीभूत चित्रपटांचा दर्जा देखील होता आणि याला कारणीभूत ही जी हे जे माहोल हवं आहे चांगल्या सिनेमाकडे. म्हणजे कासवसारखा ज्याला सुवर्ण कमळ मिळालं त्याला आधी डिस्ट्रीब्युशन होत नव्हतं आणि डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर लोक मिळाले. तर ही जी अवस्था आहे ह्याला केवळ मेकर्स किंवा केवळ इंडस्ट्री जबाबदार नाही, आपण सगळेच समाज म्हणून त्याला जबाबदार होतो. आणि त्यामुळे फेस्टिवलचं जे महत्व आहे ते ही जाणीव जागृती करत राहणं आणि ती केवळ एका इव्हेंट पुरती मर्यादित न ठेवता त्याला जर काही सलग ऍक्टिव्हिटीचं स्वरूप आपण देऊ शकलो तर त्यातून एक कल्चर तयार होईल ज्यातून सर्वच प्रकारचे चांगले सिनेमे, मग ते भाषिक सिनेमे असतील हिंदी सिनेमे असतील, याला एक ताकद मिळेल. चांगल्या सिनेमाला जाण्याचा एक कल्चर क्रिएट होण्याची ती संस्कृती तयार होण्याची ती गरज आहे आणि जी कुठेतरी फेस्टिवल्समधून हरवल्यासारखी वाटते त्याचा इव्हेंट झाला आहे. फेस्टिवल हे पूर्वी एक कल्चर होतं, म्हणजे आजही केरळमधला जो फेस्टिवल होतो ज्याच्यामध्ये अधूर गोपालकृष्णांपासून सगळेजण अगदी आस्थेने प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे त्याचं एक वेगळं महत्व असं तयार झालेलं आहे. कारण तिथे तरी तो आत्मा पकडलेला आहे, तो सोडलेला नाही, त्याला इव्हेंटचं त्याला बाजारीकरणाचं स्वरूप त्यांनी दिलेलं नाही, तर त्याचा जो आत्मा आहे तो त्यांनी शाबूत ठेवलेला आहे. आणि त्यामुळे आजही लोक म्हणजे सिनेमाचे रसिक असतील, मेकर्स असतील, जगभरातून केरळमध्ये जायला उत्सुक असतात. पिफचं तेच डॉक्टर जब्बार पटेलांचा तोच प्रयत्न पुण्यामध्ये चालू आहे आणि तोच प्रयत्न यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल YIFF निमित्ताने इथे करण्याचा एक प्रयत्न चाललाय आणि हे याला ताकद मिळण्याची गरज आहे आपल्या सर्वांकडून. तरच एकूणच चांगले रसिक, चांगले सिनेमे आणि त्याचा उत्तम व्यवसाय ह्यांची सांगड घातली जाईल आणि ती आज कुठेतरी मला वाटतं हरवलेली आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण मी याच्याकडे बघतो आणि या वर्कशॉपचा म्हणा किंवा 19 पासून सुरू होणाऱ्या ज्यात 80 चित्रपट आहेत वेगवेगळे आणि 80 उत्तमोत्तम चित्रपट जगभरातून, कारण ही गेली 6-1 महिने ती प्रक्रिया चालते, त्या चित्रपटाच्या मेकर्सना अप्रोच होणं, त्यांना पाचारण करणं, त्यांची सगळी व्यवस्था करणं याच्यामधला एफर्ट खूप आहे. तर त्या प्रयत्नांना जोपर्यंत रसिक साथ देत नाही तोपर्यंत त्या प्रयत्नाला काही तसा अर्थ राहत नाही. आणि तो या निमित्ताने आपण मुंबईमध्ये यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने सुरू करायचा प्रयत्न करूया. एवढंच मला आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांनाच आवाहन करावं असं वाटतं. थँक्यू, धन्यवाद. YIFF आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय जबार पटेल सर, आदरणीय शरद काळे सर, समर नखाते सर, नितीन वैद्यजी, महेंद्रजी, दत्ताजी ज्यांनी आत्तापर्यंत सगळं आपल्याला सूत्रसंचालन सांभाळलेलं आहे, खरं तर माझ्यावर जबाबदारी आभाराची दिलेली आहे. परंतु ह्या कार्यक्रमाचा एक पार्टनर म्हणून थोडासा जरा मर्यादेच्या बाहेर जाऊन जरा अधिकार वापरतो. नुकताच आम्ही सर इथे फुलं महोत्सव अरेंज केलेला होता आणि रसिकांनी खूप चांगली दादही दिली होती. नितीनजींनी जो विषय व्यक्त केला त्याला पकडून मला विषय सांगायचा होता की सर त्या महोत्सवामध्ये आम्ही देखील 2 चित्रपट मराठी चित्रपट दाखवले होते. पहिला चित्रपट ह्याच हॉलमध्ये नदी वाहतेचा घेतला होता आणि इतकी गर्दी झाली की ह्या पायऱ्या देखील सगळ्या भरल्या, इथं समोर देखील मुलं बसली, लोक बसली, पण मी देखील तिथं कोपऱ्यात बसलो होतो. माझ्या शेजारी एक आजी येऊन बसल्या, त्याही त्या पायरीवर येऊन बसल्या. शेवटी मला असं वाटलं की पण मी जागा करून द्यावी, मला पिक्चर बघायचा होता, मी उठलो त्या आजींना जागा करून दिली, मी बाहेर निघून गेलो, इतका हाऊसफुल झाला. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे कासव दाखवला जाणार होता, मी ही गर्दी पाहून अंदाज घेतला की आपलं नियोजन चुकतंय. मी रवींद्रला शिफ्ट केलं, 200 ऐवजी 911 ची कॅपॅसिटी असून तिथेही हाऊसफुल शो केला.
म्हणजे दाद मिळते पण थोडस सर म्हणतात तसं किंचित कुठेतरी गॅप पडते की जी भरून काढावी लागणार आहे. कदाचित तिथे विनामोफत शो होते त्यामुळे रसिकांनी चांगली दाद मिळाली, मार्केटिंग चांगलं झालं, लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो, ही त्यातलं वास्तव असावं. आता शरद काळे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचा भरभरून उल्लेख केला, खूप आठवणी सांगितल्या. शरद काळे सर एक अतिशय प्रशासनामध्ये एक वेगळा ठसा उमटवणारे अधिकारी आहेत. जस मी प्रोबेशनर म्हणून जॉईन झालो होतो 1998 ला, त्या काळामध्ये सरांचं मुंबई महानगरपालिकेतलं कार्य आणि नाव किती मोठं होतं हे मला अजूनही आठवतंय. आणि ज्या अधिकारवाणीने ते प्रशासनात काम करत होते तेवढ्याच दादागिरीने ह्याही. समर नकाते, नितीन वैद्य, डॉक्टर जब्बार पटेल, श्री पलांडे आणि आमचे कार्यवाहक या फिल्म फेस्टिवलचे असलेले महेंद्र देसाई आणि आपण सर्वजण, खरं म्हणजे फिल्म फेस्टिवलवरती बोलायला मी म्हणजे एक तसा मिसफिट मनुष्य आहे, कारण मी काही फार चित्रपट बघणारा अशा प्रकारचा मनुष्य नाही. परंतु तरी चित्रपटाचं महत्त्व मात्र मला जाणवतं. आणि आम्ही हे ज्यांच्या नावाने करतो आहोत ते यशवंतराव चव्हाण आता आजच्या तरुण पिढीला फारसे माहीत नसणार, परंतु महाराष्ट्राची निर्मिती झाली त्याच्यामध्ये फार मोठा वाटा हा यशवंतरावांचा होता. आणि यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबर 3-3.5 वर्ष काम करण्याचा मला अनुभव मिळाला. आणि त्या काळामध्ये मी असं पाहिलं की ते केवळ राजकीय व्यक्ती म्हणून वावरत नव्हते, म्हणजे जेव्हा मंत्री म्हणून होते तेव्हा ते राजकीय व्यक्ती म्हणूनच वावरत होते, परंतु त्यांचं तेवढंच एक अंग नव्हतं. त्यांना साहित्य, कला, चित्रकला, चित्रपट या सर्व गोष्टींमध्ये पुष्कळच रस होता, समजत होतं, ज्ञान होतं, आणखी व्यासंग होता. म्हणजे आता कदाचित त्या गोष्टी विस्मृतीत गेल्या असतील, परंतु जॉस सारखा सिनेमा हा आम्ही मी त्यांच्याबरोबर न्यूयॉर्कमध्ये पाहिलेला आहे. आणि ते जॉस दा अगदी मुद्दाम, कारण त्यावेळेला तो सिनेमा गाजलेला होता. आणि सुदैवाने आम्हाला दरवर्षी, म्हणजे माझ्या दृष्टीने युनायटेड नेशन्सचा एकच फायदा जो मला झाला तो म्हणजे दरवर्षी त्यातल्या जनरल असेंब्ली सेशनला त्यांच्याबरोबर जायची वेळ येत असे. आणि मग न्यूयॉर्कमध्ये आम्ही गेलो की त्यांची 3 ठिकाणं ठरलेली असायची. एक म्हणजे जो उत्कृष्ट चित्रपट असेल तो बघायलाच पाहिजे, दुसरं म्हणजे ब्रॉडवेवरती जे उत्कृष्ट नाटक असेल ते पाहिलं पाहिजे, आणि तिसरं म्हणजे उत्तम तिथे त्या काळात ते डबल डे म्हणून पुस्तकांचं दुकान तिथलं प्रसिद्ध होतं. त्या पुस्तकांच्या दुकानामध्ये निदान 2 तास तरी यशवंतराव घालवत असत. म्हणजे त्यांना ह्या आणि त्यांना ते सगळ्यामध्ये स्वतःला काहीतरी त्याच्याविषयी त्यांची दृष्टी असायची, कला म्हणून ते त्याच्याकडे बघत असत. म्हणजे त्याच्यात अमुक एक प्रचार किंवा अमुक एकच त्याच्यातनं मांडणी विशिष्ट तत्वाची झाली पाहिजे असा काही आग्रह न धरता ते कलाकृती ह्या दृष्टीने त्याच्याकडे पाहत असत. आणि त्यांचा हा म्हणजे त्यांच्याबरोबर असल्यामुळे मला अगदी मला देखील अनेक अभिजात ज्या कलाकृती असतात त्या पाहायला मिळाल्या. न्यूयॉर्कमध्ये आम्हाला फारसा तसा वेळ मिळत नसे, परंतु इतर देशांमध्ये गेलो म्हणजे संग्रहालयाला, ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला भेट देणं हा देखील त्यांचा एक अगदी आग्रहाचा असा कार्यक्रम असायचा. म्हणजे त्या त्या देशाची त्या तिथल्या लोकांची माहिती करून घेणं हे देखील त्यांना तितकंच महत्त्वाचं वाटत असे. आपल्यापैकी काही जणांनी जर त्यांचं साहित्य वाचलेलं असेल तर आपल्याला त्याची चांगली उत्तम कल्पना येईल. आणि ते स्वतःही एक साहित्यिकच होते. त्यांनी जी आत्मकथा लिहिली त्याला त्या आत्मकथेला
त्या काळात म्हणजे 1984 सालची गोष्ट आहे, त्या काळामध्ये त्यांना नचिम केळकर, साहित्य सम्राट नचिम केळकर पारितोषिक त्यांच्या आत्मकथेला मिळालेलं होतं आणि त्यांनी अनेक ठिकाणी साहित्यिक स्वरूपाचे लेख लिहिलेले आहेत. तेव्हा आम्ही त्यांच्या नावाने जे इथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे, केंद्र आहे, त्या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम आम्ही करतो, त्या कार्यक्रमांच्या मागे कुठे ना कुठेतरी त्यांच्या जीवनातून किंवा त्यांच्या विचारातून प्रेरणा घेतलेली असते. तर तशी प्रेरणा घेऊन आम्ही 8 वर्षापूर्वी हा एक चित्रपट महोत्सव सुरू केलेला आहे आणि त्याला आमच्या अपेक्षित इतकं जरी अजून यश आलेलं नसलं तरी आमची खात्री आहे की प्रयत्नपूर्वक जरा त्याचा विचार करून जास्तीत जास्त चांगले उत्तम चित्रपट आपण जर का नव्या पिढीपुढे आणि जाणत्या व्यक्तींपुढे जर का सादर करू शकलो तर त्याला यश अलेश राहणार नाही. आणि यश येणं म्हणजे आम्हाला की त्यातून कुठे काही आर्थिक लाभ मिळवायचा नाही आहे, तर तिथल्या चांगल्या चांगल्या चित्रपटांना प्रेक्षकांची रांग लागावी एवढीच आमची फक्त अपेक्षा आहे. आणि त्यामुळे इथे आपण आलेल्या सर्वांना आमचं असं आवाहन राहील की आपण जरूर यावेळेला 19 ते 25 या तारखा 19 ते 25 जानेवारी या तारखांना जरूर आपण चव्हाण सेंटरला यावं आणि त्या ठिकाणी आपण या सर्व चित्रपटांचा आनंद घ्यावा अशी आमची अतिशय इच्छा आहे. मराठीमध्ये काय किंवा इंग्रजीमध्ये काय किंवा अनेक भाषांमध्ये इतके उत्तम उत्तम चित्रपट होत असतात आणि शेवटी चांगला चित्रपट कुठला याची व्याख्या मी या मंडळींच्या समोर करणं अवघड आहे, परंतु मला तशी असं वाटतं की चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा ठसा तुमच्या मनावरती बराच काळपर्यंत राहायला पाहिजे. हा माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचा त्याचं गमक आहे. आणि त्या दृष्टीत मी आपल्याला सांगतो, उदाहरणार्थ मी जेव्हा विचार करतो की मी जे चित्रपट पाहिले त्यातले मला आठवतात की आणि आवडलेले कोणते, तर अर्थात एका चित्रपटाशी आमचा खूपच जवळचा संबंध आला आणि तो म्हणजे श्यामची आई. याचं कारण श्यामची आईमध्ये श्यामचं काम ज्यांनी केलेलं आहे तो आमच्या स्वर्गातला माधव वजे हा मुलगा होता आणि श्यामची आईला ज्या त्या वर्षापासून सुरू झालेली पहिलं सुवर्ण कमळ हे श्यामच्या आईला मिळालं आणि त्यावेळेला प्रके आत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उत्तम कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये झालेला होता. कारण आमच्या शाळेतली जे मंडळी होती ती देखील रसिक होती, त्यांनी अगदी मुद्दाम तो कार्यक्रम केला आणि मग अशा कार्यक्रमाला आत्र्यांच्या सारख्याचं व्याख्यान ऐकणं हा एक मोठा वेगळाच आनंद असायचा. तेव्हा श्यामची आई जशी बघितली तसाच आठवणारा सिनेमा म्हणजे सायकल थीफ, बायसिकल थीफ. तर आता बायसिकल थीफ हा देखील म्हणजे अजूनही त्यातली ती पात्र डोळ्यासमोर उभी राहतात. आणखी त्या काळात एक पाहिलेला आता कोणाला कोणी पाहिला असेल त्याकडे मला माहिती नाही, युकी वारिसू नावाचा एक फार सुंदर सिनेमा होता युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेला, किंवा युद्धाच्या पार्श्वभूमीवरील द क्रेन्स आर फ्लाइंग यासारखा चित्रपट, म्हणजे अत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट हे आपल्या लक्षातच राहतात. कारण त्यांनी काहीतरी एक आपल्याला कायमचं एक देणं दिलेलं असतं, म्हणजे मनाची विचाराची किंवा भावनांची समृद्धी ही चांगल्या चित्रपटातून होत असते असं मला स्वतःला वाटतं. आणि त्यामुळे ह्या चित्रपट महोत्सवामध्ये जे काही प्रशासकीय दृष्ट्या जे काम करायचं ते सगळं मी करत असतो, त्यातला कलात्मक भाग हा चांगल्या उत्तम लोकांच्या हातात सोपवलेला आहे आणि ते उत्तमपणे पार पाडतील. आणि आपल्याला प्रेक्षक म्हणून विनंती आहे, कारण शेवटी ज्ञानेश्वरी देखील म्हटलेलं आहे की वक्ता नव्हे श्रोते नवीन, श्रोता नसेल तर वक्ता काय का, श्रोत्याशिवाय वक्ता होऊ शकत नाही, तसा प्रेक्षकाशिवाय चित्रपट महोत्सव होऊ शकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनी आलं पाहिजे आणि प्रेक्षक कसे पाहिजेत, तर ज्यांची दृष्टी चांगली आहे, ज्यांना चांगला चित्रपट समजतो आणि
ज्यांना चांगला चित्रपट आवडतो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो अशा मंडळींनी प्रेक्षक म्हणून यावं एवढीच आमची इच्छा आहे, तेवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. काळे सरांनी इतके चित्रपट पाहिलेत या निमित्ताने आम्हाला कळलं असेल. आणि त्यांनी सांगितल्यावर कदाचित आपल्यापैकी अनेकांना वाटलं असेल की यशवंतरावांच्या कृष्णा काटला पारितोषिक म्हणाल त्यात एवढंसं काय, ते मुख्यमंत्री संरक्षण मंत्री होते. आणि हल्ली तुम्हाला माहिती आहे की इतक्या नेत्यांच्या कशाही प्रकारच्या लिखाणाला तातडीने दाद मिळते. पण तुम्हाला सांगितलं पाहिजे म्हणजे थोडीशी दुर्दैवी आठवण 84 यशवंतरावांकडे अत्यंतिक महाराष्ट्राने दुर्लक्ष केल्याचा काळ होता आणि तेव्हा ते पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. पण यशवंतरावांसारखा नेता राज्याच्या पायाभरणीला मिळणं आणि नेहरूंसारखा माणूस देशाच्या पायाभरणीला मिळणं त्याचे काय फायदे ते आम्ही उपभोगलेत. पुढची दुर्दैव तुमच्या वाट्याला आलेली आहेत काय ते तुम्ही बघा. त्याच्याशी आम्हाला जमेल तेवढा लोककथा असेल हे या सगळ्यांचा त्यांचा अभ्यास आहे. परंतु पण अतिशय या बाबतीमध्ये जागरूक असतात. नितीत काय या व्यवसायात आता आहे त्याचा प्रवासही खूपच वेगळ्या पद्धतीचा आहे. या सगळ्या लोकांनी मार्गदर्शन केलेलं असं याला एक वेगळं महत्व आहे. सगळे लोक यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल याबद्दल बोलले तर सगळ्यांना तरी वाटलं की जाहिरातीसाठी हा कार्यक्रम केला की काय अशी शंका यावी. हल्ली प्रमोशनचे दिवस आहे परंतु त्यात हेतू आहे तो काही असं आहे. थोडीशी खंत काळेसाहेबांनी व्यक्त केली ती त्याचा एक पप्पीत अंडरलाईन करू इच्छितो. ती अशी आहे की जवळजवळ गेली 7 वर्ष तो महोत्सव चालू आहे आणि तो रिस्पॉन्स चांगला आहे. लोक येणारे अतिशय रसिक असतात ते. पण मला फक्त तरुण वर्ग जरा थोडासा तिथे कमी वाटतो. याचं कारण ते तुलनात्मक आहे थोडंसं. मला असं वाटतं की सिनेमा रसग्रहण करणं 50 वर्षाच्या पुढच्या रसिकांसाठी हा एक आत्म एक आनंद जो आहे त्याचा भाग आहे. परंतु जे फेस्टिवल्स होतात ते गेल्या 8 वर्षामध्ये जे तरुण मुलं आणि मुली पाहतात ती या फेस्टिवलकडे आपण खरोखरच केवळ आपण सिनेमा एन्जॉय करायला गेलो किंवा आपल्याला नॉर्मल थिएटरमध्ये सलमान आणि बाकीच्या लोकांचे सिनेमे बघायला मिळतात आणि वेगळे सिनेमे आहेत या येते उत्सुकता असं असतं का तर मला वाटतं असं नसतं. कारण पुण्याचं हे 16 वर्ष आहे आत्ताच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि एक मुळात ते 16 वर्ष चाललं आणि मध्ये केव्हा तरी असं एक लक्षात आलं की महाराष्ट्राचं ते ऑफिशियल फेस्टिवल आहे असं मानलं. महाराष्ट्र आम्हाला 70 लाखाची मदत करतो त्या नावाची होता हे लक्षात घ्या. त्याचा स्टेटशी काही संबंध नाही. ज्या तुम्ही कानबद्दल बोलता बर्लिनबद्दल बोलता लंडनबद्दल बोलता ती सगळी त्याच्या गावची नावं आहेत. हो आता पुण्यात घडतं म्हणून ते प्रत्येक महाराष्ट्राचं ऑफिशियल आहे पण ते पुण्यात घडतं कारण ते पुण्यात असतं म्हणून पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. परंतु त्यांची खंत मला कळली म्हणून मी म्हटलं की ठीक आहे की जगामध्ये अशी फार कमी इंटरनॅशनल फेस्टिवल्स आहेत की जी नंतर मग ट्रॅव्हल करत नाही. पण आम्ही निर्णय सांगितला पुण्याच्या लोकांनी समर आणि मी या वाय नॉट वी ट्रॅव्हल. सो वी स्टार्टेड फर्स्ट विथ यशवंत शर्ट फॉर अध्यक्ष आमचे. कारण म्हणून असंच आहे आपण आमच्याकडे आता स्प्रेडकडे पैसे नाही आहेत पण तुम्ही काही कराल का तर त्यामुळे त्यांनी ताबडतोब ऑफर केलं आणि आमचे 3 हॉल यशवंतमध्ये त्यांनी मान्य केले करायला. सगळा खर्च हे पुन्हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान उचलतो. त्या 3 थिएटरमध्ये यासाठी की माझे काही वैयक्तिक हक्क सोकाशे पूर्ण केले या लोकांनी. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या काळामध्ये 35mm सिनेमा होता त्या काळामध्ये 35mm तो प्रोजेक्शन यशवंतरावमध्ये सुरू झालं बरं का. यशवंतराव चव्हाण सेंटर हे पहिलं सेंटर मुंबईतलं असं आहे तिथे खाजगी सांस्कृतिक असून सुद्धा तिथे 35ची व्यवस्था निर्माण केली 35mm. अँड नॉट ओनली दॅट मी आग्रह धरला त्या वेळेला इतकं खर्चिक त्या काळामध्ये डॉल्बी होतं. पण शरद म्हणाले ठीक आहे तुम्हाला वाटतं का डॉल्बी पाहिजे डॉल्बी सुद्धा तिथे आणलं गेलं हे लक्षात घ्या. सिनेमा प्रेम करायचं ना मग करायचं ते तुम्ही करा. उत्तम सिनेमा इथे बघायचा आहे तुम्हाला मग डॉल्बी आणि 35mm मध्ये करूया 2 प्रोजेक्टर्स. काळ आला बदलला
आणि बघता बघता ते दोन्ही प्रोजेक्टर पूर्ण कामातून आता काही नाही, आणि त्या त्या अक्षरशः अँटिक्स मध्ये पडल्यासारखे ते गोडाऊन मध्ये पडलेले आहेत दोन प्रोजेक्टर्स. आणि तिथे आता डिजिटल टेक्नॉलॉजी आहे. तर डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये जे नवीन वेगळे वेगळे भाग आले डीसीपी सारखे, ते सुद्धा शेवटी मोठ्या मार्गाने त्याने मान्य केलं, ओके ठीक आहे डीसीपी करूया आपण. आणि डीसीपी आलं आणि आज जे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मल्टीप्लेक्समध्ये सिनेमे दाखवले जातात, ते सिनेमे आपण यशवंतरावमध्ये यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दाखवतो. आता एक सगळे बोलले म्हणजे काळेसाहेबांनी कामच केलं यशवंतरावच्या म्हणून, पण एक त्या पलीकडे एक मला आजचा ऑडियन्स इथे आलेला आहे त्याने गंमत सांगायची की आजच्या सर्व समोर बोलताना आता आधुनिकता नावाच्या गोष्टीबद्दल बोलणार. आधुनिकता सिनेमा इस्थेटिक्स आणि सौंदर्य अशी आणायला लागते काय अभ्यासातून येते का, मला नाही असं वाटत. मला असं वाटतं उपजत असते आणि त्याची आवश्यकता असते. मला एक प्रसंग आठवतो, एकदा आम्ही दिल्लीला होतो घाशीरामच्या निमित्तानं, त्यावेळेला आम्ही सर्वजणांच्याकडे नाश्ता घेतला. ते म्हणाले तुम्ही दुपारी काय करता, संध्याकाळी प्रयोग आहे दुपारी आपण त्याला यशोधनाची घरी जाऊया. हा प्रसंग मी मुद्दाम सांगतोय कारण आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांना आनंद झाला मी आलोय म्हणून. मी सतीश शाळेकर होतो, मोहना कशे होता आणि येत असतात साधारणपणे 130 देश आहेत सध्या. 130 ते किती असतात त्याचं समोर 130 ते 40 130 ते 140 देशातले सिनेमे पुण्याकडे येतात. आणि ह्या फेस्टिवलला पहिल्यापासून आम्ही लोकेट करून ठेवलो कारण मुंबईला कुठले जायचे, नागपूरला कुठले जायचे, सोलापूरला कुठले जायचे हे सगळं ठरलेलं वर्षाचं गणित असतं. याचं कारण असं आहे याच्यामध्ये आत्ता जे कान बर्लिन या सगळ्या ठिकाणी जे गाजलेले सिनेमे असतात याला एक पॅरल आता वितरण सुरू झालं आहे नितीनला माहिती असेल त्या ठिकाणी. आणि त्याची जी प्राईस सत्ता आहे